विद्यार्थी मित्रांनो, एक माहिती देते तुम्हाला इथे. ज्या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, तर त्यांना हे सुद्धा माहिती असलं पाहिजे की कुठल्या कॉलेजला हॉस्टेल आहे किंवा नाही. ठीक आहे, तर ते कुठं सर्च करायचं? तुम्ही जेव्हा ॲडमिशन्सच्या वेबसाईटवर येता, बघा ॲडमिशन्स डॉट डी व्ही टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही आला की या होमपेजवर बघा, इथे डाउनलोड्समध्ये एक ऑप्शन आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे, बघा. तर इथे बघा, लिस्ट ऑफ हॉस्टेल्स ॲट गव्हर्नमेंट आय टी आय, म्हणजे काय? शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वसतिगृहांची यादी. कुठल्या गव्हर्नमेंट आय टी आयमध्ये हॉस्टेल आहेत या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. म्हणजे तुमच्या कॉलेजला ॲडमिशन आहे, म्हणजे हॉस्टेल आहे की नाही तुम्हाला कळेल. तर मी तुम्हाला ही लिस्ट जी आहे ती आता डाउनलोड करतो. मी याच्यावर क्लिक करतो आहे, ठीक आहे. यावर डायरेक्ट तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ स्वरूपात ती डाउनलोड होईल, ठीक आहे. तर हे डाउनलोडपर्यंत वेट करूया. तर ही डाउनलोड झालेली फाईल मी ओपन करतो आहे. तर बे बघा, तुमच्यासमोर आता जी लिस्ट ओपन होऊन जाईल सर्व आय टी आयची, ठीक आहे. तर आता इथे यांनी बघा आय टी आयचे नाव, त्याच्यानंतर सिटी किंवा विलेजचं नाव, तालुका कुठला आहे, डिस्ट्रिक्ट कुठला आहे, ठीक आहे, आणि रिजन. आता तुम्ही ते सर्च करू शकता. तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचे यांनी बिलकुल ए बी सी डी प्रमाणे म्हणजे याला हे केलं, अरेंज केला आहे. त्याच्यामुळे शोधायला तुम्हाला फार काही कठीण जाणार नाही आहे. तर तालुका कुठला आहे, जिल्हा कुठला आहे, त्याच्यानंतर कुठल्या गावात कॉलेज आहे, या प्रकारे सर्व माहिती, आणि सोबतच हॉस्टेलची कपॅसिटी गर्ल्ससाठी किती आहे, बॉईजसाठी किती आहे, आणि टोटल किती कपॅसिटी आहे, या प्रकारची सर्व माहिती यांनी दिलेली आहे, ठीक आहे. अमरावती, औरंगाबाद, त्यानंतर नागपूर, ठीक आहे, हे सगळे रिजन आहे, ठीक आहे. नाशिक या प्रकारे, तर पुणे, ज्या ठिकाणी तुम्ही असाल तर या रिजनचे यांनी हॉस्टेल अवेलेबल माहिती सर्वही दिलेली आहे, ठीक आहे. तर इथून तुम्ही माहिती करून घेऊ शकता की तुमच्या कॉलेजला हॉस्टेल आहे की नाही आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.